पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना नियंत्रणात येण्याचं काही नाव घेत नाही आहे. या महामारी रोगाने आणखी 4 जणांचा बळी घेतला आहे, त्यामुळे मृतांचा आकडा हा 26 वर पोहोचला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पनवेल महापालिका क्षेत्रात चिंतेचं वातावरण आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात गेल्या 24 तासात नव्याने 23 रुग्णांची भर पडली आहे, तर 11 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच पनवेल ग्रामीण मध्ये 2 रुग्णांची भर पडली आहे, तर 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे सेक्टर C21 त्रिशूल अपार्टमेंट येथील 66 वर्षीय एक महिला COVID-19 पॉझिटिव्ह आली होती. सदर महिलेचं मंगळवारी दुःखद निधन झालं आहे. या महिलेला अगोदरपासूनच रक्तदाब, थायरॉइड आणि किडनीचा आजार होता, अशी हिस्ट्री महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. खारघर सेक्टर 2 विघ्नहर्ता सोसायटी येथील 46 वर्षीय एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली होती. सदर व्यक्तीचा दिनांक 2 जून रोजी मृत्यू झाला आहे. नवीन पनवेल A-Type इंद्रायणी सोसायटी येथील 67 वर्षीय एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आली होती. सदर व्यक्तीचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीला अगोदरपासूनच रक्तदाबाचा आजार होता. कळंबोली रोडपाली आदिवासी चाळ येथील एक महिला COVID-19 पॉझिटिव्ह आली होती. या महिलेचे 1 जून रोजी निधन झाले आहे. या महिलेला आधीपासूनच मधुमेहाचा आजार होता, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. दिवसभरात नवीन 23 रुग्ण सापडले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात दिवसभरात नवीन 23 रुग्ण सापडले आहेत. पनवेल साई साफल्य सोसायटी जुना पोस्ट येथील 58 वर्षीय एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर कोपरागाव सेक्टर 10 शिवम अपार्टमेंट येथील 48 वर्षीय एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे. कळंबोली सेक्टर 3 LIG येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत. पनवेल पंचरत्न हॉटेल जवळ प्रियदर्शिनी सोसायटी येथील 39 वर्ष एक महिला COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे. कळंबोली खिडकपाडा येथील 58 वर्ष एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे. तळोजा राजीप शाळेजवळील 30 वर्ष महिला COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर सेक्टर 20 प्रिन्स टॉवर श्री सत्यम सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत. खारघर ओवेपेठ येथील 22 वर्ष एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर सेक्टर 11 साई श्रद्धा सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत. कामोठे येथील एका हॉस्पिटल मधील 29 वर्ष एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे. कामोठे सेक्टर 12 चतुर्थ अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत. कामोठे सेक्टर 34 प्लॅटिनम सोसायटी येथील 36 वर्ष एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे. कळंबोली सेक्टर 5 KL4 येथील 57 वर्ष एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे. तर पनवेल ग्रामीण मध्ये करंजाडे येथील चामुंडा हिला या सोसायटीतील 4 वर्षांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कुटुंबातील इतर सदस्यांपासून त्याला लागण झाली असल्याचा निष्कर्ष आहे. त्याचबरोबर पालीदेवद येथील सिद्धी अपार्टमेंट मधील 38 वर्षीय व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे. सदर व्यक्ती मुंबई पोलीस मध्ये कर्मचारी आहे. कामाच्या ठिकाणी त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आज 11 जण कोविड मुक्त झाले आहेत. कामोठे येथील 5 व्यक्ती पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि त्यांना आज घरी सोडण्यात आलं आहे. नवीन पनवेल येथील 3 व्यक्ती पूर्णपणे बऱ्या झाल्यात आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कळंबोली येथील 2 व्यक्ती पूर्ण बऱ्या झाल्यात, तर खारघर येथील 1 व्यक्ती कोरोना मुक्त झाली आहे. या व्यक्तींना आज रोजी घरी सोडण्यात आलंय. तर पनवेल ग्रामीण मध्ये 9 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.